नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज ही सुंदर अशी मध्ये डायमंडचा शेपची डिझाईन असलेली तोरणपट्टी कशी विणायची ते दाखवणार आहे। आणि ही तोरणपट्टी बनवण्यासाठी मी ही जरीची लोकर वापरलेली आहे। तुम्हाला दिसते ही जरीची लोकर आहे। त्यानंतर हे 7 नंबरचंच म्हणजे 4 mm चं क्रोशे हुक वापरलेलं आहे। इथे दिसेल तुम्हाला 7 नंबर आहे आणि 4 mm आहे। चला तर ही तोरणपट्टी कशी बनवायची ते आपण पाहूयात। सर्वप्रथम आपण ह्या निळ्या रंगाने 13 चेन घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 ह्या 13 चेन घेतल्यानंतर 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब। त्यानंतर दुसऱ्या चेनवर 1 खांब, 3 चेनचा 1, 2 आणि आता हा 3। चार, 5, 6, 7, 8, 9 10 11 12 आणि हा 13। शेवटची जी सरगाट आहे त्याच्यामध्ये 13। अशा प्रकारे हे 13 खांब विणलेले आहेत आपण सेकंड राऊंडमध्ये। 1, 2, 3, 3 चेन टर्न करायचं आहे। प्रत्येक खांबावर 1 1 खांब, 2 झाले, 3, 4 13 खांब आहेत तसेच विणायचे आहेत। ह्या प्रकारे आपल्याला हवे तेवढे खांब आपण म्हणजे विणून घ्यायचे आहेत। खांबांच्या ओळी 1, 2 झालेले आहेत। ह्याच्यापुढे आणखी मी 6 ओळी विणते। मला सुरुवातीला 8 ओळी विणायच्या आहेत आणि शेवटी 8 ओळी विणायच्या आहेत आणि मध्ये मी डिझाईन करणार आहे। आता तुम्हाला किती लांबीचं तोरण बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही ह्या खांबांच्या ओळी कमी जास्त करू शकता। तर मी ह्या पुढच्या काही ओळी विणून घेते। अशा प्रकारे 8 ओळी विणून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा, त्यानंतर डिझाईनला आपली सुरुवात होईल। 1, 2, 3 तुम्हाला मोठी पट्टी हवी असेल तर जास्त ओळी देखील विणता येतील किंवा लहान पट्टी हवी असेल तर कमी ओळी विणायच्या। आता काय करायचं, 3 चेनचा हा पहिला खांब झाला, 2, 3, 4
5 आणि हा 1 6 6 खांब घ्यायचे आहेत. 6वा खांब हा क्लोज करायचा नाही आहे, कारण इथे आपल्याला दुसरा रंग लावून घ्यायचा आहे. म्हणून तर मी ही गुलाबी लोकर लावून घेते. आता हा जो 7वा खांब आहे तो गुलाबी लोकरने बनवायचा आहे. इथे 1च खांब बनवायचा आहे. पुन्हा निळी लोकर ओढून घ्यायची. पुढचे 6 खांब निळे. 1 2 3 4 5 आणि 1 6 पुन्हा 3 चेन. 1 2 3 टर्न करायचं आहे. आता घ्यायचे आहेत 5 काम. तर 3 चेनचा 1 झालेलाच आहे. 2 3 4 5 हा 5वा पूर्ण करायचा नाही आहे, कारण इथे गुलाबी लोकर ओढून घ्यायची. आता 3 खांब गुलाबी येणार आहेत. 1 नंतर ह्या गुलाबी खांबाच्या वर 1 खांब आणि बाजूचं 1 खांब गुलाबी. अशा प्रकारे 3 खांब गुलाबी झाले. पुन्हा एकदा निळे लोकर ओढून घ्यायची. 5 खांब निळे. 1 2 3 4 आणि 5 3 चेन घ्यायच्या. टर्न करायचं आहे. तर 4 खांब येणार आहेत निळे. 3 चेनचा 1 झालेला आहे. 2 3 4 आता 5 खांब गुलाबी. 1 2 3 4 आणि हा 1 5 1 5 5 खांब गुलाबी. पुन्हा लोकर ओढून घ्यायची आहे. चार खांब निळे. 1 2 3 4 पुन्हा 3 चेन घ्यायच्या. टर्न करायचं. 1 झालेला आहे चेनचा काम. 2 आणि 1 3 3 खांब निळे घ्यायचे आहेत. गुलाबी लोकर ओढून घ्यायची. 1 2 3 4
पाच सहा आणि पुढचा हा एक सात, सात खांब गुलाबी, तीन खांब निळे, एक दोन आणि हा एक तीन, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे, वा आता चार खांब निळे, इथून डिझाईन कमी होत जाणार आहे आपली, म्हणून दोन तीन आणि हा एक चार, चार खांब निळे, पाच खांब गुलाबी, एक दोन तीन चार आणि एक पाच, ना चार खांब निळे, एक दोन तीन चार, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे, हा एक झालेला आहे, दोन तीन चार आणि एक पाच, पाच खांब निळे, दोन खांब गुलाबी, सॉरी तीन खांब गुलाबी येणार आहेत आता, पुन्हा पाच खांब निळे, एक दोन तीन चार पाच, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं, सहा खांब येणार आहेत निळे, दोन झाले, तीन चार पाच सहा, सहा खांब निळे, एक खांब येणार आहे गुलाबी, त्यानंतर पुन्हा सहा खांब निळे, एक दोन तीन चार पाच आणि एक सहा, तीन चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे, आता हे जे तेरा खांब आहेत ते सगळे निळ्या रंगाचे येणार आहेत, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा
12 आणि 13 तीन चेन घ्यायच्या, छान अशी ही डायमंड शेप किंवा शंकरपाळी तयार झालेली आहे. आता काय करायचं, इथे तीन चेन पुन्हा प्रत्येक खांबावर खांब अशा 4 ते 5 ओळी, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स पाहिजे आहे तेवढ्या ओळी विणून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा गुलाबी लोकर ओढायची आणि ह्याच प्रकारे 1 3 5 7 पुन्हा इथून कमी कमी होत जाणार, 5 3 1 असं. ह्या प्रकारे ही डिझाईनमध्ये विणून घ्यायची आहे आणि आपल्याला हवी तेवढी ही पट्टी बनवून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा मी ही पट्टी पूर्ण करून घेते. ह्या पट्टीच्या ह्या बाजूला मी 8 ओळी सोडलेल्या आहेत, तर जेव्हा ही पट्टी संपेल तेव्हा लास्टला पण मी 8 ओळी सोडणार आहे. तर ही पट्टी मी पूर्ण करून घेते. आता आपली ही पट्टी अशी विणून झालेली आहे. ह्याला बॉर्डर कशी करायची ते पाहूयात आपण. तर बॉर्डर करण्यासाठी मी पुन्हा ही जी मध्ये आपण डिझाईन केली होती तीच गुलाबी लोकर वापरत आहे. कोणत्याही एका कोपऱ्यात ही लोकर जोडून घ्यायची. ही सरळ साईड आहे, ही उलट साईड आहे. ही लोक जोडून घेतली, 1 2 3 हे जे 13 खांब आहेत ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब असे हे 13 खांब घालून घ्यायचे आहेत. दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हा 1 13. अशा प्रकारे ह्या बाजूला हे आपण 13 खांब विणलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, हा जो पहिला गॅप आहे खांबाचा, ह्या गॅपमध्ये विणायचे आहेत खांब. 1 2 3 तीन खांब विणले. आता हा एक गॅप आहे हा स्किप करायचा आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. सेम, एक गॅप स्किप करायचा आणि पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. एक गॅप स्किप करायचा, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. एक स्किप, पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. ह्या प्रकारे पूर्ण तोरणपट्टी विणून घ्यायची आहे. आता इथे ह्या कॉर्नरला आल्यानंतर पुन्हा एकदा ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब असे हे 13 खांब. ह्या ठिकाणी 3 खांब, एक सोडून दुसऱ्यामध्ये 3 खांब, अशी ही संपूर्ण तोरणपट्टी आपण विणून घेऊयात. आता ही चौफेर बॉर्डर आपली विणून झालेली आहे. इथे जो पहिला काम घातला होता 3 चेनचा ह्याच्यावर क्लोज करून घ्यायचं आहे आणि ही अशी सुंदर अशी आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे. ह्या तोरणपट्टीवर तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही तोरण विणू शकता.
रेस्टॉरंटपट्टी तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.